चर्चा भरपूर झाली, साहेबांनी अर्धा तास वेळ दिला, पण अर्ध्या तासामध्ये पवार साहेब बोलले आणि ते झालं नाही असं कधी करू शकत नाही. प्रत्येक वेळेस चर्चेत आम्हाला हे करावं, आम्हाला मुद्दा माहीत असला म्हणजे आम्ही बोलू, या असं दरमहित उत्तरं त्यांनी दिली आम्ही. पण त्यांची नियत आमच्या एकंदरीत त्यांच्या कालच्या बैठकीतून आमच्या लक्षात आलं, त्यांची 100% नियत नाहीये की समाजाला आरक्षण द्याव, नाही जे मुद्दा नाही पूर्ण. त्यांनी फक्त खेळवलं, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, सगळे मिळून मिळून गुळून मिळून आपलं तिथं जाणून बसतील. जिथं विरोधाची भूमिका येते तिथं त्यांनाही निर्णय घ्यावा लागत असतो. यांनी फक्त समाजाला फिरवत ठेवण्याचं काम केलेलं आहे, यांचा राजकीय स्वार्थासाठी हे थांबलेलं आहे. काय सांगाल शरद पवार यांना, तुम्ही भेटलाय, निवेदन दिलाय, काय चर्चा झाली? चर्चा भरपूर झाली, साहेबांनी अर्धा तास वेळ दिला, पण अर्ध्या तासामध्ये ठोस असं काही मिळेल असं समाजाला असं आम्हाला नाही वाटलं कुठं की त्यांनी काहीतरी आम्हाला ठोस काहीतरी हे केलं, वादा काहीच नाही. काय नेमकी तुमचे प्रश्न काय होते आणि त्यांनी उत्तरं काय दिली? आमचे प्रश्न हेच होते की तुम्ही महाराष्ट्रातले म्हणा, देशातले म्हणा, सर्वात मोठे नेते, तुमच्या शब्दावर आज भारत हलतो. कुठलाही असा निर्णय नाही की ते होऊ शकत नाही. पवारसाहेब बोलले आणि ते झालं नाही असं कधीच होऊ शकत नाही. मग का तुम्ही समाज म्हणून, मी स्वतः त्यांना प्रश्न विचारला की साहेब राजकारणाव्यतिरिक्त मी तुम्हाला विचारतोय की समाज म्हणून तुम्ही तुमची भूमिका आम्हाला सांगाव, की तुम्हाला तुमची भूमिका आहे का की मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण मिळावं? पण जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक वर्षांपासून पवारसाहेबांनी जे सगळं झुलवत ठेवलं आज सुद्धा काही जण म्हणतात आहे, बरोबर आहे, हे पण झुलवतच ठेवलंय. कारण 94 पासून 94 त्यांनी काही गोष्टी अशा होत्या की त्यावेळेस आंदोलनं नव्हते, काही नव्हते, एका ओळीवर त्यांनी काही जातींना त्यांनी आरक्षण देऊन टाकलं होतं. आजही त्यांनी जर मनावर घेतलं तर ते होऊ शकतं, पण ते फक्त झुलवण्याचं काम करतात. आता जे तुम्हाला अर्धा तास वेळ दिला त्याच्यामध्ये चर्चा झाली, यामध्ये सुद्धा गोलगोल फिरवण्याचंच काम केलं. गोलगोल फिरवण्याचंच मी सांगतोय ना, अर्धा तास आम्ही बसलोय, त्यांचं असं ठोस आम्हाला काही उत्तर मिळालं नाही. हो बाबा चर्चा करू, आम्हाला चर्चेत बोलवत नाही, सत्ताधारी निर्णय घेता, नंतर आम्हाला बैठकीला बोलावता, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे एकंदरीत सगळ्या याच्यामध्ये त्यांनी ठोस आम्हाला दिलं नाही की मी समाजाच्या पाठीशी उभं राहील. कुठलाही मी सांगतोय ना तुम्हाला, कुठलाही ठोस आम्हाला त्यांनी मुद्दा दिला नाही की बाबा मी या विषयावर 100% समाजाच्या पाठीशी राहील. त्यांनी फक्त हेच दाखवलं की सरकार आहे, सरकार निर्णय घेत आहे, त्यांच्या चर्चा होत आहे आणि काही वेळेस फक्त आम्हाला बोलवत आहे. मग प्रत्येक वेळेस चर्चेत आम्हाला हे करावं, आम्हाला मुद्दा माहीत असला म्हणजे आम्ही बोलू, या असं डळमळीत उत्तरं त्यांनी दिली आम्हाला. जर आपण पाहिलं की समजा एखाद्या वेळेस सरकार जर काही निर्णय घेत नसेल तर विरोधी पक्षाचं काम दबाव आणण्याचं असतं, नक्कीच 100%. आमची तीच मागणी होती की तुम्ही विरोधी जरी असाल तरी विरोधी हा काही सत्ताधाऱ्यापेक्षा विरोधी जास्त एक्स्ट्रा करू शकतो हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही विरोध केला कुठंतरी सरकारला जेरीस आणलं तर सरकारला निर्णय घेणं भाग पाडणार आहे. मग शरद पवारांनी जर ठोस निर्णय घेतला तर या सगळ्या गोष्टीवर तोडगा निघू शकतो, 100% निघू शकतो. पण त्यांची नियत आमच्या एकंदरीत त्यांच्या कालच्या बैठकीतून आमच्या लक्षात आलं, त्यांची 100% नियत नाही आहे की समाजाला आरक्षण द्याव, OBC मधनं आरक्षण द्याव, ही त्यांची नाही जे मुद्दा नाही आहे पूर्ण. त्यांनी फक्त खेळवलं, यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, सगळं मिळून मिळून गुळून मिळून आपलं तिथं जाणून बसवलं परत. पण या संपूर्ण आंदोलनामध्ये शरद पवारांच्या पक्षाचा लोकसभेला जास्त फायदा झाला, 100% फायदा झाला. शरद पवारच्या नाही तर विरोधी सगळ्याच पक्षाला फायदा झाला. आणि साहजिक आहे, मग तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला पाटलांना की भाजपचंच तुम्ही हे करताय, साहजिक आहे, सत्ताधाऱ्यांना आपण करणार, त्यांनाच मागणार, त्यांच्यापुढंच रडणार, पण विरोधी म्हणून यांची भूमिकाच नाही आहे. जिथं विरोधाची भूमिका येते तिथं त्यांनाही निर्णय घ्यावा लागत असतो. याला मी फक्त भाजपलाच नाव नाही ठेवणार, याला कारणीभूत सगळे पक्ष आहे. भाजप आहे आणि यांना आता असं वाटतंय की जारंगे पाटलाच्या आडून आपला उळी भासते, या भूमिकेत हे लोक आहे सध्या. जर आपण पाहिलं तर या संपूर्ण आरक्षणाच्या लढ्यामध्ये विरोधी पक्षातले नेते असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील किंवा इतर असतील, ते स्पष्टपणे बोलताना दिसत नाही. कुणीच स्पष्टपणे बोलत नाही आहे. तो काय म्हटला हा भांडण करतो, हा काय म्हटला तो करतो, यांनी फक्त समाजाला फिरवत ठेवण्याचं काम ठेवलेलं आहे. यांचा राजकीय स्वार्थासाठी हे थांबलेले, हे राजकीय स्वार्थ करण्यासाठी थांबलेले, यांना यांची नियत नाही आहे मराठा समाजाला OBC तून आरक्षण द्यावं. आणि तुम्ही आत्ता विचारल्याप्रमाणे एकही आमदार, एकही खासदार समाजाची बाजू घेत नाही आहे. आम्हाला आमचा असा माणूस पाहिजे, दादा ठरवतील निर्णय काय घेतील, आम्ही 100% दादाच्या सोबत आहोत. उद्या त्यांनी जो निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही उभं राहू. उद्या कुठलाही आमदार खासदार जर कुठली जबाबदारी घेत असेल समाज म्हणून की नाही बाबा मी या समाजाचं कुठंतरी नाव घेईल, समाजासाठी काहीतरी करेल, तशा लोकांना आम्ही दादा जे म्हटले तर आम्ही तशा लोकांना आम्ही मदत करू. एक लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे तुमच्या दृष्टिकोनातून? लोकप्रतिनिधी हा प्रथम समाजाचा असतो.
नंतर त्याचं राजकारण असतं. पण आजच्या सिस्टममध्ये एकही लोकप्रति समाजाचा एकही असा नाही आहे की तो पहिलं समाजाचं नाव घेतो. मी उलट इतर समाजांच्या नेत्यांना मानल याच्यासाठी मानल की कुठलाही विषय निघला तर तो पहिला म्हणतो की अगोदर माझा समाज, माझ्या समाजाला अगोदर द्या, मग तुमचं राजकारण. सत्तेतले लोक सत्तेसाठी सत्तेचे लोकांना भांडताय स्वतःच्या समाजासाठी. पण याच्यात मराठा समाजाचा एकही नेता असा नाही की तो जातीसाठी भांडल. जरांगे पाटील हे नेहमी सत्ताधारी पक्षावर टीका करतात, विरोधकांवर करत नाही असं सुद्धा आरोप होतो. आहे आरोप आहे, बरोबर आहे. पण सत्ताधाऱ्याला नाही भांडणार तर विरोधकाला भांडून करणार काय? जो देणारा आहे, ज्याच्या पुढं रडून मिळतं त्याला भांडल ना, बाकीच्याला बोलून काय फायदा? आमच्यासारखे कार्यकर्ते, दादाचे कार्यकर्ते आम्ही विचारतो सर्वांना जाऊन, आणि हे पण करणार आम्ही. जो सत्ताधारी आहे, जो विरोधक आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही विरोधकाला जॉब विचारणार, सत्ताधाऱ्यांना जॉब विचारणार. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. काल ठरल्याप्रमाणे विरोधक असो किंवा सत्ताधारी, मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आता महाराष्ट्रभर गाजलेला आहे तो आम्ही 100% विचारणार, कारण तो आमचा हक्क आहे आणि आमच्या समाजाचा हक्क आहे. आमची समाजाची मागणी आहे ती आम्ही सडेतोड आम्ही विचारणारच. त्यामुळे आम्ही काल रामा इंटरनॅशनल या ठिकाणी गेलो होतो. पहिलं तर आम्हाला परमिशनच देत नव्हते. ते म्हणाले की दुसऱ्या दिवशी तुम्ही परमिशन घ्या. आम्ही म्हटलो आम्ही तुमचे कार्यकर्ते नव्हे, आम्ही समाजाची व्यथा मांडण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. त्यामुळे पोलिसांचं दबावतंत्र किंवा बाकीच्या काही गोष्टी आमच्यावर होत्या, प्रेशर होतं. पण आम्ही त्या पद्धतीत शरद पवार साहेब आले आणि त्यानंतर आम्ही गेलो. त्यानंतर जी भूमिका बघितली आम्ही, सगळी अर्धा तास चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर आम्ही जर बघितलं तर त्या पद्धतीमध्ये फक्त एक जी खेळणी असते ना, फक्त खेळता येते त्या टाईपमध्ये आम्हाला अर्धा तास खेळवलं. म्हणजे भूमिकाही स्पष्टपणे त्यांनी केली नाही. मला एक सांगा, सगळ्यात महत्त्वाचं, पश्चिम महाराष्ट्रातून सगळ्यात महत्त्वाचा आरक्षणाचा मुद्दा हा मराठवाड्यात पेटतो आहे. आज जी व्यथा आहे ती मराठवाड्यात आहे. हा प्रश्न मी त्यांना मांडला, त्यांना म्हटलो की आमचा मराठवाडा हा जळतो आहे आरक्षणाच्या याच्यामध्ये. सामाजिक बांधिलकी कुठेतरी नष्ट होते, त्यामुळे तुम्ही कुठेतरी एक ठोस निर्णय हा आरक्षणाचा घ्यावा आणि ती सामाजिक बांधिलकी मराठवाड्यात जपवावी असा मी प्रश्न मांडला. त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही काय करताय. मग आम्ही सांगितलं की आम्ही सामाजिक सलोखा आम्ही जपतोय, पण राजकीय जो सलोखा आहे, जो तुमच्यासारखे जे लोक आहे ज्या पद्धतीमध्ये जे लोक करताय, त्याचं उत्तर आम्हाला भेटतंय का? बरं, आता पुन्हा एकदा सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली, शरद पवार जातील असं वाटतं का? आता काल तर आम्ही त्यांना सांगितलं, शरद पवार साहेब म्हणाले की पहिली गोष्ट आहे लाईव्ह चर्चा घ्या. आम्ही त्यांना ठोस सांगितलं की तुम्ही लाईव्ह चर्चेला जाणं गरजेचं आहे, कारण लाईव्ह झाल्यावर त्यांना अपेक्षित आहे. कारण काल समाजासमोर तो विषय झालेला आहे शरद पवार साहेबांचा. विरोधी पक्षांचा सर्व जो आहे तो सर्व निर्णय काल सर्वांच्या समोर झाला, त्यामुळे अपेक्षित आहे शरद पवार साहेबांनी जाणं. जर आपण पाहिलं तर मागच्या 10 महिन्यापासून आंदोलन चालू आहे, पण मात्र यामध्ये आतापर्यंत शरद पवारांना कोणीसुद्धा जा विचारलं नाही, काय कारण वासन या गोष्टी काय? सगळ्यात महत्त्वाचं, सत्ताधारी जो असतो ना, सत्ताधाऱ्यांना विचारला जातो प्रश्न. कोणतीही मागणी असते ती सत्ताधाऱ्यांना विचारते. शरद पवार साहेबांनी 1994 ज्या बाकीच्या ज्या बऱ्याचशा जाती आपल्या सिग्नेचरने OBC टाकल्या, सगळ्यात मोठा अडथळा त्यांना त्या ठिकाणी आम्हाला आता कळतं आहे त्या पद्धतीत. कारण त्यावेळेस आंदोलन नव्हतं, त्यावेळेस एक कागद होता आणि कागदावरचा पेन होता. आता आम्हाला समजतं आहे की त्या पद्धतीत 1994 ज्या जाती OBC घालवण्यात आला आणि त्याचं उत्तर आम्हाला आता मिळतं आहे, त्या पद्धतीत शरद पवार साहेबांनी आता तो ठोस निर्णय घ्यावा. OBC जो आहे, जी मागणी मराठा समाजाची, ती मागणी OBC निर्णय हा शरद पवार साहेबांनी घ्यावा. काही जण म्हणतात की शरद पवार साहेब बोलतात एक आणि करतात एक, याचा प्रत्यय तुम्हाला आला आहे? 100%, कारण त्यांची आणि आमची भेट नव्हती, पण कालच्या प्रत्ययातून आम्हाला तो एक निष्कर्ष म्हणावा किंवा रिझल्ट म्हणावा तो आम्हाला दिसून आला आणि त्याचे एक वारे दिसून आले. त्यामुळे पुढचं गणित आम्ही 100% आम्ही समाजाची व्यथा घेऊन, समाजाच्या भावना घेऊन आम्ही 100% त्यांच्या पुढे मांडल्या.
पण आता इथून पुढे जर सत्ताधारी आणि विरोधक जर आपल्या मार्गाने चालत असतील आणि आपल्या नाण्याच्या जे दोन बाजू घेऊन चालत असतील, तर आम्हाला पण एक आरक्षणाचा मुद्दा घेऊन एक रस्त्यावरची लढाई कशा पद्धतीत लढता येईल हे आम्हाला ठोस निर्णय आम्हाला आता इथून पुढे घ्यावा लागेल. या संपूर्ण मागणीमध्ये तुम्हीसुद्धा सहभाग घेतात, काय सांगाल? काल मीसुद्धा रामा इंटरनॅशनल हॉटेलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब उपस्थित होते, तर त्यांना मी एक प्रश्न विचारला की सर्व सध्याला व्हॉट्सअप फेसबुकवर आपण बघत आहोत की 1994 जो GR आहे ज्यामध्ये कुठलाही आधार नसताना बऱ्याचशा जातीचा समावेश 1994 GR करण्यात आलेला आहे, तर याच्यामुळे मराठा समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर मग मी त्यांना प्रश्न विचारला की याची सुरुवातही जर याच्यापासूनच झाली असेल तर याचा शेवटही तुम्हीच करणार का? तर यावर शरद पवार साहेबांनी उत्तर दिलं की आता सध्याला जे उपोषण मराठा आरक्षणाला मराठा आरक्षण OBC मिळावं ही जी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे पाटलांची मागणी आहे, तर यामध्ये शासनाच्या वतीनं आतापर्यंत त्यांना काय काय आश्वासन दिलं यामध्ये पवारसाहेबांचं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे विरोधकांना कुठेही विचारात घेतलं नाही आणि इतर जे आहेत OBC आरक्षण बचावासाठी जे काही आहेत OBC नेते आजच्या घडीला, तर त्यांच्याशी काय शासनाने चर्चा केली यातही आतापर्यंत आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्हाला विचारलेलं नाही आहे. तर पवारसाहेब काल आम्हाला हेच म्हटले की शासनाने जे मराठा आरक्षण मिळावं जे मराठा आरक्षणाचे आरक्षण योद्धा आहेत मनोज जरंगे पाटील त्यांना सुद्धा त्यांच्या बैठकीला सुद्धा आम्हाला घ्यावं आणि जे OBC आरक्षणाचे सगळेजण एकत्रित करून एकत्रित येतील नाही येतील हे नाही सांगता येणार, पण त्यांनी जे उत्तर दिले मराठा आरक्षणाविषयी ते झोळमोळ दिलं असं तरी यातून जाणवते. म्हणजे कालच्या बैठकीतून एकूण आमची जी इच्छा होती की OBC मराठा आरक्षण मिळावं त्यासाठी तुमची भूमिका काय आहे, तर याचं आम्हाला सुस्पष्ट असं उत्तर मिळालं नाही आहे. मात्र आम्ही आमचं जो रोष होता की सर्वजण म्हणतात की तुम्ही BJP लाच विरोध करतात इतर पक्षाला विचारत नाही, तर मी छाती ठोकपणे सांगू शकतो की काल मी विरोधी पक्षांना सुद्धा हा प्रश्न विचारला की तुमची भूमिका काय, मराठा आरक्षण OBC मिळावं की न मिळावं, त्याचं उत्तर मिळालं नाही, अपेक्षित उत्तर मिळालं नाही, हा भाग वेगळा. आरक्षणाची भूमिका आहेच, पण सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती आता एक इश्यू एक समोर येतो मराठा समाजाच्या युवकांचा, पंजाबराव देशमुखांचा निर्वाह भत्ता जे ह्या सरकारमध्ये 1 वर्षापासून त्यांना भेटलेलं नाही. ह्या सरकारमध्ये 56,000 मुलं पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता जो भेटतो त्यांना, बाहेरून जे शहरामध्ये येतात त्यांना निर्वाह भत्ता भेटतो, तर त्या भत्त्यापासून वंचित आहे. आज बघितलं तुम पोलीस भरतीचा जो GR निघाला डिसेंबर महिन्यातला, आज 40,000 युवक वंचित आहे पोलीस भरतीमध्ये. आज आरक्षणाचा मुद्दा आहेच, पण हा पण मुद्दा आहे, सारथीमधला मुद्दा आहे. आता रिसर्च सेंटर आताच कॅन्सल केले होते, तुम्हाला माहीत असेल 128 रिसर्च सेंटर ह्या मराठवाड्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये कॅन्सल केले. माझं म्हणणं आहे की मराठवाड्यातल्या युवकांना आता बहुजनांना किंवा युवकांना किंवा मराठा समाजाच्या युवकांना आता शिकण्याचे दार आता बंद झाले आहे का? म्हणजे विरोधक असो किंवा सत्ताधारी फक्त मत मागण्यासाठीच आमच्या दारासमोर येतात का? आमच्या मागण्या आमचा हक्क आहे तुम्हाला मागण्यासाठी, आणि तो तुम्ही हक्क 100% तुम्ही तुमच्या पदरात पाडून तो आम्हाला हक्क आमची जी दिशा आहे तुम्ही ती दाखवावी अशा पद्धतीत. कारण आज जो तळवळा आहे आज मराठवाड्याचा जो तळवळा आहे त्या पद्धतीत आरक्षणाची भूमिका असो किंवा बाकीच्या भूमिका असो ह्या 100% तुम्ही परिपूर्ण करणं गरजेचं आहे. आणि यापुढे जर झालं नाही त्या पद्धतीत तुम्हाला जे तुम्ही मत मागायला येतात ना आमच्या दाराशी त्या मत मागायला त्या पद्धतीत आम्ही उत्तर देऊ, तुम्हाला चोखपणे उत्तर देऊ, आणि त्यावेळेस उत्तर हे तुम्हाला योग्यरित्या त्यावेळेला कळेल.